महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कामोठे परिसरात अल्पवयीन मुली व स्त्रियांच्या असहायतेचा फायदा घेऊन पैशांसाठी त्यांच्याकडून वैश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांना मिळताच त्यांनी एक बनावट ग्राहक व दोन पंचांच्या साक्षीने खासगी वाहनाने ऐश्वर्या हॉटेल सेक्टर 20 कामोठे येथे सापळा लावून हा व्यवसाय करणारी महिला वैभवी चव्हाण हिला ताब्यात घेतले। यावेळी तिने वैश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींची नावे तसेच 3 महिला संदर्भात माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी या अल्पवयीन मुलींसह महिलांना ताब्यात घेतले आहे। निर्भीड शोध साठी योग गायकवाड। ग्रुप ग्राम पंचायत बागोटे सरपंचपदी श्री मिलिंद केशव तांडेल हे भरघोस मतांनी विजयी झालेले आहेत। यावेळी उपस्थित उरणचे आमदार महेश शेठ बालदी, उरण तालुका अध्यक्ष रवी शेठ भोईर, भाजपा नेते सुधीर घरत, जितेंद्र पाटील, विजय पाटील, योगेश पाटील, निलेश पाटील, किरण पंडित, राकेश म्हात्रे, मनीष तांडेल, भालचंद्र तांडेल, प्रभाकर म्हात्रे, उज्ज्वला पाटील, सोनल तांडेल, निशांत पाटील, नंदिनी ठाकूर, अतुल पाटील, विक्रांत पवार, चेतन पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील, मिता पंडित, हर्षाली पाटील, वनिता पाटील, रश्मी म्हात्रे तसेच सदस्य उपस्थित होते। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड। खारफुटी झाडांची कत्तल केल्याप्रकरणी उरण सामाजिक संस्थेने करंजा टर्मिनल्स आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या बंदर कंपनी विरोधात जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार उरण, वनविभाग यांच्याकडे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगचे पुरावे देऊनही सदर कंपनी विरोधात गुन्हा दाखल न करता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे महसूल खाते सदर कंपनीची उघड उघड पाठराखण करीत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे असा दावा उरण सामाजिक संस्थेने केला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आणि जनतेचे लक्ष वेधण्यासाठी संस्थेने बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर 2021 रोजी उरण तहसील कार्यालयासमोर उरण येथे लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे। प्रशासनाने प्रतिसाद योग्य प्रतिसाद दिलाच नाही तर यापुढची भूमिका काय असेल? यापुढची भूमिका आमचे सगळे पत्रकार बांधव आहेत, त्या बांधवांनी प्रत्येक वृत्तपत्रामध्ये ही मागणी मांडलेली आहे की जर योग्य कारवाई झाली नाही तर येथील तहसीलदार आहेत, येथील पोलीस खाता असेल, येथील जिल्हाधिकारी रायगड असेल, या सर्वांच्या विरोधामध्ये आम्ही राष्ट्रीय हरित लवाद आणि माननीय मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडे आम्ही दाद मागणार आहोत, आम्ही खटले दाखल करणार आहोत। सदर उपोषणास्थली उरण सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष दिनेश घरत, कार्याध्यक्ष भूषण पाटील, महिला अध्यक्ष सीमा घरत, उपाध्यक्ष राजेंद्र मडवी, सरचिटणीस संतोष पवार, कोकण मच्छीमार संघाचे अध्यक्ष मार्तंड नाकवा, सामाजिक कार्यकर्ते हेमंत गौरीकर, युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील, अजित म्हात्रे, महिला सामाजिक कार्यकर्त्या जयवंती गोंधळी आदी उपोषणकर्ते यावेळी उपस्थित होते। उरणमधील विविध संस्था, संघटना तसेच अनेक मान्यवरांनी या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे। निर्भीड शोधसाठी विठ्ठल ममताबादे व सुयोग गायकवाड, उरण। उरण तालुका लेदर क्रिकेट असोसिएशन आयोजित उरण प्रीमियम लीग 2021 दिनांक 31 ऑक्टोबर 2021 पासून भेंडकळ गावाच्या भव्य मैदानावर T20 लेदर क्रिकेटची लीग स्पर्धा व स्पर्धेचा 20 दिवसाचा थरार चालू झाला आहे। या प्रसंगी भेंडकळच्या माजी उपसरपंच सोनाली कौस्तुभ ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले गेले। जितू नाईक व सोनाली ठाकूर यांच्या शुभ हस्ते मशाल हाती घेऊन संपूर्ण मैदान प्रदक्षिणा केली गेली। तदनंतर या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन म्हणून मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मनोज भाई भगत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शिवसाईराम, 2828 मालक मंगेश भाई चौगले, दीपक भाई ठाकूर, पंचायत समिती सदस्य उरण विनोद भाई म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य बियन टाकी, माजी सरपंच खोपटे, YB पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक, रायगड प्रीमियम लीग लेदर स्पर्धेचे अध्यक्ष राजेश भाई पाटील आणि कमिटी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला। निर्भीड शोध साठी विठ्ठल ममताबादे व सुयोग गायकवाड। जुलैमध्ये झालेल्या प्रचंड वादळाने उरण तालुक्यातील सारडे येथील बेलवाडी आदिवासी पाड्यावरील चंदा वाघमारे यांचे घर कोसळल्यानंतर जैनपेठी विश्वस्त भूषण पाटील यांनी कामगारांना केलेल्या आव्हानानंतर कामगारांनी दिलेल्या रकमेतून अवघ्या 4 महिन्यात आदिवासींच्या कोसळलेल्या घराच्या जागी नवीन पक्के घर तयार झाले आहेत। या घरात हे कुटुंब दिवाळीतच आपल्या नव्या संसार मांडणार आहेत। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड।
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील चिरनेर येथील अक्कादेवी आदिवासी वाडी येथे फराळ वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममतापादे, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक सुधीर मुंबईकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील वर्तक, कृष्णा कोळी, माधव म्हात्रे, विकी पाटील, अभिनेते सुभाष कडू, अक्कादेवी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सनी भोसरे, प्रशांत होमने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.